चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी आज गुरुवारी चंद्रपुरात निदर्शने करण्यात आले. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये मुद्दा उचलणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुनगंटीवार यांनी आज या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या नराधमावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. या शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनाला अटक करण्यावर त्यांनी भर दिला. या आरोपीकडे गुंगीच्या गोळ्या आल्या कुठून असा सवाल त्यांनी केला. 5 वर्षापूर्वी राजुरा येथे काँग्रेस आमदाराच्या शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल रखडल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. महिला संस्थांमध्ये, महिलांमध्ये, विविध सामाजिक संस्थांच्या महिलांमध्ये तीव्र आक्रोश आहे. याची आई, याची वहिनी अशा कुटुंबातले अनेक लोक अनेक राजकीय काँग्रेसच्या पदावर राहिले आणि हा नराधम अशाच पद्धतीने त्या शाळेत कृत्य करतो अशा तक्रारी महिलेने केल्या. आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला संस्थांनी आग्रही मागणी केली की इमिनेन्स इंटरनॅशनल शाळेची त्वरित मान्यता रद्द करणे. तर मी उद्या कॅबिनेटमध्ये या महिलांची भावना पोहोचवणार आहे. मॅनेजमेंटला अटक कर, कारण यामध्ये या शाळेच्या मॅनेजमेंटचाही दोष आहे असं महिलांचं म्हणणं आहे. आपल्या शाळेतील मुलींना हे सुरक्षित ठेवू शकत नाही, हे काँग्रेसचे मॅनेजमेंट. आणि या ठिकाणी या अगोदरही 5 वर्षापूर्वी अशाच काँग्रेसच्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये आदिवासी मुलींसोबत अशाच पद्धतीचा प्रकार झाला आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश आहे की या मॅनेजमेंटलाही अटक केली पाहिजे. हा जो आरोपी आहे, हा नराधम, याची नार्को टेस्ट केली पाहिजे. कारण या ठिकाणी महिलांनी आरोप केला आहे की हा अशा पद्धतीने अनेक दिवसापासून हे काम करत होताच, पण यामध्ये दुसरं मोठं षडयंत्र हा या काँग्रेस नेत्याचं असू शकेल म्हणून याची नार्को टेस्ट, याच्या संबंधात कोण आहे, अजून याचे कोणी सहकारी आहे का. त्यानंतर काही काँग्रेसचे लोक ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं महिलांचं म्हणणं आहे आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. विशेष वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यांना द्यावं अशी मागणी आहे. यासोबत 6 महिन्यात या केसचा निकाल लागून याला फाशी दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आहे. गुंगीचं औषध कुठून आणत होता? यामध्ये कोणी डॉक्टर आहे का? यामध्ये कोणी मेडिकल स्टोअर जो कोणतंही प्रिस्क्रिप्शन नसताना गुंगीचं औषध कसा देत होता? याची चौकशी करण्याची मागणी आहे.